माय मराठी माय बोलीचं महाचॅनल। केले कर्म झाले त्याची भोग आले, उपजले मेले आयुष्य किती नाथ महाराज सांगतात, उपजले मेले आयुष्य किती, काय सोबत येते, केल्याला चांगलं कर्म आणि केल्याला पाप पुण्य, पण बाकीचं किती कमवा इथं राहणार आहे। आता थोडं लक्ष द्या, थोडं लक्ष द्या। तुळशीची माळ आपण गळ्यात घातली जिवंत असताना, मेल्यानंतर कोणी ह्या माळीला हात लावते का? नाही नाही नाही। बाहेरची तुळशीची माळ कुणीतरी काढून घेतली का? नाही। महिला मंडळ बोरमाळ हां घेतली काढून, आणि काय काय म्हणते त्याला, ते शेवन फिश आणि काय काय, कोण म्हणलं चप्पल हार म्हणू, चप्पल हार असते का? आता कोणता का हार असं ना, खरं सांगा इमानदार, अरे कोणताच हार सोबत येत नाही, पण हे हार आल्याशिवाय राहत नाही, राहत। म्हणून तुकोबाराय सांगतात, अहो राजे तुम्हाला काम करायचं असेल तर एक काम करा, बाकी तुम्ही काही करा, बाकीचा सगळा एअर पसारा इथं राहणार आहे, बंगला इथं राहणार आहे, गाडी इथंच राहणार आहे, शेती इथंच राहणार आहे, म्हातारी इथंच राहणार आहे, बाकीच सगळं राहणार, पण तुमचे एरवित एर म्हणजे त्याच काही खरं नाही, एरवित धन ते म्हणजे मूर्तिके समान, हे आम्हाला माती समान आहे, तू का म्हणे धन धनासाठी देती प्राण, या धनानं कुणाचं चांगलं केलंय महाराज? म्हणून महाराज सांगतात या धनाचा विश्वास नाही, हे धन सोबत येणार आहे, एकच कंटी मिरवा तुळशी तुळशी आणि वर्त करा, देवाला आवडणारी तुळस आहे, अति प्रिया वड तुळशी बुका, तैशी प्रतिकारी भोळ्या भाविका, नमा पद पंकज पादुका, श्रीमत दिवंदित पंढरपूर देवी माते, सुंदर मनोहर गोमते, दोन्ही करा ठेवणे हर गळा झालं ढिलही झालंय मग पैसा घामाचा असते, मी फुकटचा पैसा नेत नसतो ढाला तुळशी हार गळ काश पितांबर आवडेल निरंतर ह्याची ध्यान म्हणून महाराज सांगतात कंटी मिरवा काय करा तुळशी, तुळशीची माळ गळ्यात घाला राजे, काय तुळशीचं महत्व आहे? नामदेव महाराज सांगतात तुळशी दळ भूमीवरी पडले, तुळशी दळ भूमीवरी पडले, ते म्या मस्तकी वंदिले, ते म्या मस्तकी वंदिली, कोटी तीर्थ स्नान केले एवढे फळ नामा म्हणे, तुळस वंदावी माऊली, तुळस वंदावी माऊली, तुळस वंदावी माऊली, तुळस वंदावी माऊली।
तुळशीचं पान जमिनीवर पडलं तर कपाळाला लावा. कुठं लावाव? कपाळाला लावाव. तुळशी दळ भूमीवरी पडले ते म्या मस्तकी. नामदेव महाराज सांगतात कोटी तीर्थ स्नान केले एवढे फळ नामा म्हणे. कोटी तीर्थ स्नान केल्याचं पुण्य मिळते. म्हणून बघा तुम्ही या महिला उठल्या उठल्या, तुम्ही कशाला पाणी घालता महिला? म्हणलं कोण म्हणलं? गांजाला गांजाला पाणी घालत असेल का? तुळशीला पाणी घालतात महाराज. आणि खरं सांगू आपली खरी संस्कृती टिकून ठेवली असेल तर ह्या महिला मंडळीनं टाळी वाजवायला भारतात. शिवा महाराज विनोद बनून नाही, आता कीर्तन सुटल्या सुटल्या जाताना ह्याच्या जर मनात आलं तर शंभर शंभर देऊन गेल्याशिवाय जाणार. उगा केला इशारा जाता जाता लॉकडाऊन पडलंय, आता उघडलं म्हणाय विठाला विठाला. विनोद म्हणून सांगलं हो. आता ह्या बाया कीर्तनाला आल्या, त्रिकामी आल्या आल्या. बरं यांना दक्षिणा आणली हे सोडून द्या, काहीतरी यांच्याजवळ आहे तुमच्याजवळ. हे पाया पडाय आले की इकून हात घातला तर चुना आणि इकून हात घातला तर तंबाखू. श्री कृष्ण म्हणे अर्जुना तंबाखूला लावा तंबाखूला चुना. तो माझा भक्त जुना जाणावा. मी जरा डोक्यानं जोडलं, मी एकाला म्हणलं भाऊ डोक्यात ठेव म्हणला का तंबाखू. म्हणे मी रघुनाथ शक्ती, जो खाईल त्याला तात्काळ मुक्ती. विठाला विठाला. तुळस फार महत्वाची आहे, तुळस फार पवित्र आहे. आता तुळशीची निर्मिती कुठून झाली आता हे सांगत बसलो तर इथंच 12 वाजतील. ऐका वाजू द्या तुम्हाला काय. आम्हाला काय म्हणजे तुम्हाला घाम यायलाय म्हणजे खुट घालून बसली. विढाला विढाला. बरं जाऊ द्या आता जास्त बोलत नाही. ऐका आपल्या हिंदू धर्मामध्ये एक परता आहे बरं का. हिंदूचा माणूस पहिला त्याच्या तोंडात काय घालते? कोण म्हणलं? कोंबडीचे पग? नाही नाही तुळशीचं पान घालतेत. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, अरे मेल्यानंतर तोंडात तुळस घातली काय आणि काय घातलं काय. जिवंत आहे तोपर्यंत तुळशीची माळ गळ्यात घाला. तुळशीची माळ गळ्यात घाला फार ताकद आहे. तुळशीवर नुसतं पाणी पडलं तर आपलं शरीर पवित्र होतंय इतकी ताकद आहे. म्हणून कंटी मिरवा तुळशी. देवाला आवडणारी हाती आहे, देवाला आवडते, देवाच्या गळ्यात तुळशीचा हार आहे. कंठी मिरवा तुळशी व्रत करा. कशाच? एकादशी. काय तुझा जीव जातो एकादशी फराळाचे मिशी धन घेशी. म्हणून नामदेव महाराज नारा महाराज आपली परंपरा सांगतात.